अबे सबस्क्राइब भी तर करा पे पोट्टे हो का फक्त जामल जामलच करत राहसन का? राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 तयारीसाठी अत्यंत महत्वपूर्ण ऍप्लिकेशन स्टडी दुनिया MPSC लर्निंग ॲप आजच डाउनलोड करा। अबे अबे हे न जर अभ्यास नीट केला तर हा पोस्ट काढते मग आपण का करायचं? अबे आपण 6 वर्षापासून घासून राहिलो तर पहिला हक्क तर आपला आहे ना MPSC वर। हां हे साले आता आलेले फ्रेशर पोट्टे 1-2 वर्ष अभ्यास करते आणि पोस्ट काढून जाते, मग आपण ना का करायचं बे? आपण का उपटत बसायचं का? याले बैकवा लागते राजा, नाही तर आपला कॉम्पिटिटर वाढते। काहीतरी कर, अशा काहीतरी कर, बैकव त्याले बैकव। बरोबर थांब, त्याला मी जरा बैकवतो। ए निरंजन, अरे काय करायला येड्या? अरे दादा तुला तर माहितीच आहे MPSC ची प्री 1 महिन्यावर आहे आलेली, त्यामुळं रिव्हिजन स्टार्ट केले, म्हणजे जेवढं जास्तीत जास्त डोक्यामध्ये साठवून घेता येईल तेवढं साठवून घेतलेलं बरं ना म्हणून। अरे अरे खाल्लं ना शेण येड्या। काय झालं दादा, काही चुकलं का? चुकलं? अरे मुतलं मन मुतलं। अरे आशा ना MPSC वर भळभळ मुतशील ना तू? अरे पेपर एवढ्या जवळ आल्यावर कुठं अभ्यास करत असतेत का येड्या? अरे असा जर तू अभ्यास करत बसशील पेपर येईपर्यंत तर जे आंधी वाचले ते पण मुतळासारखं भळकन वाहून जायचं ना येड्या डोक्यातून। अच्छा मग आता काय करू दादा मी? अबे चील मारणं बी चोंग्या, चील मारणं। अबे जेवढा अभ्यास केला तेवढा बोझ झाला ना बे। अबे अजून किती अभ्यास करशील का PhD करशील का MPSC मध्ये? हां अबे आता टेन्शन नाही घ्यायचं, मस्त खाऊन पिऊन मस्त ताणून द्यायचं, डोंगर वर्त करून झोपून जायचं, पुरा डोंगा माहोल पिटायचा, पुरा डोंगा माहोल। मला समजलं नाही म्हणजे नेमकं काय करता येईल दादा? अरे निरंजन तुझ्या डोळ्यात अंजन अंधात आला मंजन लावण्याची गरज आहे येड्या। अरे तुला सांगतो पेपर जवळ असा जवळ येतो ना तवा असं वाचत बसायचं नसतं येड्या। तुला प्रॉपर गायडन्सची आवश्यकता आहे गायडन्सची, पण टेन्शन नको, मेन्शन नॉट, मी आहे तुझा गायडन्स, मी तुला सांगतो कसं करायचं। तर पेपर जवळ असा जवळ येतो तवा अभ्यास करत बसायचं नसतं, तवा डोकं कसं फ्रेश ठेवता येईल, कसं शांत ठेवता येईल त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं येड्या। तुला सांगतो काय करायचं डोकं शांत ठेवण्यासाठी, दिवस दिवसभर टेलिग्रामवरून पिक्चर डाउनलोड करायचे, हिंदी डब मराठी डब सगळे असे पिक्चर डाउनलोड करायचे, दिवस दिवसभर पिक्चर बघायचे, त्यानंतर संध्याकाळी गार्डनमध्ये जाऊन टाइमपास करायचा, पुन्हा जरा 5-6 वाजता जरा असा अंधार पडत आला की JM रोड FC रोडला जाऊन चांगल्या चांगल्या पोरी बघायच्या येड्या, म्हणजे मन प्रसन्न होतं। आणि रात्री फुलासा दाबून चिकन बिकन पोटभर खायचं आणि ताणून द्यायचं आणि झोपायच्या आधी मसाला दूध प्यायचं आणि दुपारी 10-10 वाले तर मँगो शेक आलेलेच येतं, घटाघट मँगो शेक खाण्याचे येड्या। कसं पेपर जवळ आला की शांत राहायचं, जेवढं वाचशील ना वाचशील जेवढं जास्त जास्त साचत जाईल ना तर कचरा होईल डोक्यात, पुन्हा पेपरात काहीच येणार नाही येड्या। त्यामुळं तुला सांगतो आता तू MPSC चा अभ्यास करणं कम्प्लीट बंद करून टाक, रिलॅक्सेशन महत्त्वाचं असतं येड्या, रिलॅक्सेशन, असं शांत होऊ देऊ जाता, सगळं निवांत चालू दे, अभ्यास गिभ्यास बंद कर, चिल मार, चिल, शांतता, रिलॅक्सेशन, कळालं का येड्या? मग अभ्यास आता बंद करू? अबे अबे अभ्यास फक्त बंद नको करू, ते पुस्तकं बिस्तकं पुरं नोट बीट जाळून टाक, पुरं राख लावून टाक त्याची, अबे मस्त चिकन बिकन खाऊन ये, अबे जा बे जा, मजा मार मजा, पुरं चील मार चील जाऊ। अच्छा 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 ठीक आहे मग बंद करतो अभ्यास, फिरून येतो मग, चालतंय। निरंजन इधर आ। अरे भाई आज इधर कैसे? अरे गुल्लू दादा, वो चिकन खाने को आया गुल्लू दादा। अरे वाह,
चिकन खाने को। अच्छी बात है, अच्छी बात है। नहीं तो आजकल लोगों की फटरी, लोगों को लग रहा कोरोना आया, कोरोना आया, लोग चिकन खाना छोड़ दे रहे हैं यहाँ। लेकिन तू चिकन नहीं खाता, कोरोना बिरोना से तेरे को कोई डर नहीं, सही है? लेकिन तू आया ना, अरे चिकन बिकन खाने का भैया, मैं देख बोला दबा के चिकन खाता बिंदास खाने का, अच्छी बात है। और तुम्हारी एग्जाम आई ना रे, अरे पढ़ाई बढ़ाई कैसी चल रही यहाँ? अरे गुल्लू दादा, एक महीने पे एग्जाम आई अभी गुल्लू दादा, आता कशाचा अभ्यास हो, अब क्या करने का, खाने का, पीने का, सोने का, मस्त रहने का, निवांत एकदम, डोक्याला शांतता भेटली पाहिजे, शांतता। एग्जाम म्हणजे पेपर असा एक महिन्यावर आला की डोक्याला अशी शांतता भेटली पाहिजे असं मला सांगण्यात आलं गुल्लू दादा, त्यामुळे पढाई बिराई काय नाही, आता निवांत राहायचं एकदम निवांत। काय बोलाल तू, एग्जाम पास आई तो पढाई तोडके चिर मारले का? अरे कोण बोलाय ते को, तेरे दिमाग में किसने डाला? अरे गुल्लू दादा, ते आशा दादा आहेत ना आपले फेल्युअर मधले सक्सेसफुल, ते मला म्हणले का पेपर एक महिन्यावर आला की काय अभ्यास नाही करायचा म्हणे, टेन्शन फ्री राहायचं म्हणे, निवांत राहायचं म्हणे, माइंड फ्रेश होते आणि पेपर कसा चांगला जातोय म्हणे, आशा दादा म्हणले आपल्याला। अरे भाई निरंजन, अरे भाई उस आशा का क्या सुन रे भाई तू, अरे तू उसका सुनेगा ना आशा सवरे, अरे इतने फालतू लोग हैं ना वे, उनका सुनेगा ना तेरी जिंदगी झंड हो जाएगी भाई, झंड हो जाएगी। अरे वो आशा सवरे जिब्या, अरे खुद 6-6 साल से MPSC निकालने के फिराक में अपनी तशरीफ घिस रहे, और वो इसको समझाएंगे कि MPSC कैसे निकालते करके, वो भी ये भी उनके सुन के आ रहे हैं। वही तो, अरे वो क्या करते हैं तेरे को बता था, वो क्या करते हैं ऐसे नए लोग जो आते हैं पढ़ाई करने को, उनको ऐसे चूतिया बनाते, इसको भी चूतिया बनाने की सोचे थे, लेकिन मैंने इसको मैंने बचा लिया भाई देखो, और तेरे को भी मैं बचाऊंगा, क्या समझा? उनका सुनने का नहीं रे, वो क्या करते ऐसे लोगों को ऐसे पढ़ाई से दूर करते, उनको लगता कि ऐसे करने से कॉम्पिटिशन खत्म हो जाएंगे। अरे कॉम्पिटिशन ऐसे कैसे खत्म हो जाएंगे भाई, और तुम भी साले नए लोंडे उसका सुन रहे। अरे भाई तेरे को पता था ऐसे घूमने फिरने चिकन विकन खाने से क्या होगा, ज़्यादा से ज़्यादा पेट बढ़ेगा, पढ़ाई बढ़ेगी नहीं, इसलिए तेरे को समझा था। अरे ऐसे टाइम पास बिम पास करना छोड़ दे रहे भाई, पढ़ाई एक महीने पे आई और तू क्या बोल रहा टाइम पास करेंगे करके, अरे टाइम पास करने से कुछ नहीं होने वाला, तेरे को बता था। अरे भाई ऐसे घूमने फिरने टाइम पास करने से तेरे पढ़ाई की लगेंगी वाट और तेरी ज़िंदगी हो जाएंगी झाट, इसलिए तेरे को बता रहा ऐसे पढ़ाई बिढ़ाई छोड़ के टाइम पास करना बंद कर रहे भाई, और वो आशा की सौरे की तो बिल्कुल मत सुन, बहुत गए हुए लोंडेर भाई, मेरे को बहुत अनुभव उनका, इसलिए तेरे को बता रहा निरंजन नया है, पढ़ाई चालू रख, एक महीने पे एग्जाम है भाई, पढ़ते जा तू, क्या रे सही वही मैं तेरे को बता रहा, खाना हो गया तू क्या टाइम पास कर रहे भाई, चल निकल। तो ऐसी बात है निरंजन, उनकी मत सुनते जा रहे भाई, बहुत फालतू लोग है वो। अरे बाप रे गुल्लू दादा, हे तर लय अवघड झालं असतं, आता मी तर अभ्यास गिभ्यास सोडून सगळं आता निसतात टाईमपासच करत असतो बसलो, बरं झालं तुम्ही मला सांगितलं पटकन, जातो मी आता अभ्यास करतो, ठीक आहे जातो मी आता। अरे भाई तुम्ही इधर आयाच आहे तो चिकन खा के जा ना भाई, अरे इधर का चिकन एक नंबर मिळता फर्स्ट क्लास, रुक अपने लोंडो लोगों को बता देता, ऐष्णु कृष्णा इधर आ रे भाई, देख ये है ऐष्णु, ये है कृष्णा, कृष्णा ध्यान देने का, ये है निरंजन, जब कभी भी ये इधर आया तो इसको ऐसे लेग पीस अपने माफी इसकी सेवा करने का, पैसे लेने का, लेकिन खाने को उसको अच्छा देने का, ऐसे नया लोंडा है टेंशन में रहता, ये अपने लोग है, कुछ भी तेरे को कभी भी कुछ लगा अपना नाम बोलने का इनको बता देने का, विष्णु कृष्णा भगवान के नाम है लेकिन तेरे को चिकन देंगे, इसलिए टेंशन मत ले। और ये पढ़ाई बढ़ाई छोड़ने का, सर से निकाल दे मियाँ, एक महीने पे एग्जाम आई, मस्त पढ़ने का, खाने पीने का, पढ़ने का भी और फ्रेश रहने का, क्या समझा? ऐसे करेगा तो तेरी MPSC निकलेंगी, नहीं तो गया फिर तू क्या रे, ठीक है जा लाओ, पर इसके लिए प्लेट लाओ। तर हाय विष्णु, हाय कृष्णा, हे हॉटेल मराठवाड्यावरचं चिकन, तुम्हाला जर समजा चिकन खाता असेल तर बिंदास इथं यायचं, विष्णूला नाही तर कृष्णाला नाही तर अनिल भाऊला आम्ही MVF सबस्क्राईब केलं, हे दाखवतात तो तुम्हाला 1-2 रुपये किंवा 5 रुपये सुद्धा ऑफ देऊ शकतो, आणि कांदा लिंबू फ्री, काय कृष्ण कांदा लिंबू फ्री, कांदा लिंबू फ्री तुम्हाला। आणि तुम्ही जर समजा अभ्यास करत असाल तर तुम्हाला असे जर काही अनुभव आले असतील, जे विद्यार्थी तुम्हाला अभ्यासापासून परावृत्त करू इच्छितात, असे जर तुमचे अनुभव असतील तर ते अनुभव कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, कारण की अशी मुलं असतील असतील आम्हाला पण ते अनुभव आलेले, तर तुम्हाला जर असतील अनुभव आलेले तर ते इथं कमेंट करून नक्की कळवा। आणि परीक्षेबद्दल अभ्यासाबद्दल 4 शब्द शैलेश तुम्हाला सांगेल, कारण तो सध्या खूप अभ्यासावरून चिरला आहे। शैलेश काही नाही, सगळेजण चांगला अभ्यास करा, मराठी व्हायरल फीवर जे आमचे व्हिडिओ बघत, टेन्शन आल्यावर टेन्शन घेऊ नका, रिव्हिजन करा प्रॉपर आणि चांगलं जेवण करा, कोरोना बिरोनापासून लांब राहा, कोरोना गिरोना काही होत नसते आपल्याला, भारतीय आहेत आपण। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, डबिंगचा आपण नवीन चॅनल स्टार्ट केलेलं आहे, त्याची लिंक इकडे कोपऱ्यात असेल, त्याच्यावर जा, इथून पुढचे डबिंगचे सगळे व्हिडिओ त्या चॅनलवर येतील आणि या चॅनलवर आपले प्रॉपर व्हिडिओ येतील, त्यामुळे बघत राहा MVF आणि MVF डबिंग्स, तोपर्यंत
नमस्कार, धन्यवाद।